आणि बांगलादेशमध्ये जे काही घडलं त्या प्रकरणी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक संसदेमध्ये होणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे आणि सगळ्या पक्षातील वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहतील आणि बैठकीनंतर बांगलादेश संदर्भात सरकार संसदेमध्ये निवेदन देईल अशी माहिती मिळते. सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील. सोमेश, बांगलादेशमध्ये जे काही घडतंय त्याचे पडसाद भारतात कसे उमटतायत, सरकार काय हालचाली करत आहे? आज सकाळी 10 वाजता संसदेत सर्वपक्षीय बैठक आहे. या सर्वपक्षीय बैठकीमध्ये बांगलादेशचा मुद्दा आणि त्यावर चर्चा होणार आहे. दुसऱ्या बाजूला शेख हसीना या भारतात आलेल्या आहेत आणि त्यामुळे अजून काही दिवस नाही त्यांचा मुद्दा भारतात आला असेल असं कळत आहे. त्यांनी ब्रिटनकडे ते अधिकृत विनंती पाठवतील शरणार्थी म्हणून राहण्याची, परंतु तोपर्यंत त्या भारतातच राहतील असं दिसत आहे. त्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये ठीक आहे. सोमेश, तुझा आवाज नीट येऊ शकत नाही त्यामुळे थोडासा थांबवते. पण आज 10 वाजता संसदेमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं गेलंय आणि त्यानंतर आज संसदेत सरकार भूमिका मांडणार आहे बांगलादेश संदर्भात. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.